पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माजी आमदार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय औदुंबरराव पाटील यांच्या 98व्या जयंती निमित्त मंगळवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी कर्मवीर औदुंबररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालित विठ्ठल हॉस्पिटलच्या वतीने कॅन्सर रोग, मेंदू विकार व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर या प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची झालेली दुरावस्था, कर्जाचा बोजा आणि सभासद कामगार यांच्यावर कोसळलेले आर्थिक संकट याबाबत विचार विनिमय करण्यात आला। यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नेतृत्वाची धुरा युवराज पाटील यांच्या हाती देण्यात यावी अशीही मागणी अनेकांनी केली। यावेळी रावसाहेब पाटील, रावसाहेब चव्हाण, दामोदर पवार, राजेंद्र पाटील, अभिजित पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब पाटील, महेश पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। हा कार्यक्रम आपण 2-3 वर्षापूर्वीपासून मागं म्हणजे हॉस्पिटल चालू झाल्यापासूनच आपण घेतोय। ह्यात खरं तात्या आता हा बाकीचा विषय आपला बराच झाला, परंतु हॉस्पिटलच्या संदर्भात जे शिबिर घेतलंय किंवा ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आज, त्या शिबिराचा हेतू खरं आमचा मेन आहे। कारण काही शिबिर हे मी त्या म्हणजे गोरगरीब जनतेला अन्नाचा त्यातही एक हेतू होता की बाबा गोरगरीब जनतेला त्याचे आपल्या हे विठ्ठल हॉस्पिटलमार्फत सुखसोयी मिळाव्यात, हा हेतू साध्य करण्यासाठी तात्या आमचं पहिलं कर्तव्य विठ्ठल हॉस्पिटलसाठी राहणार आहे। त्यात कुठलंच दुमत नाही, काय थोडं आम्ही त्यात मी कमी पडलो नाही असं नाही, परंतु तात्या अभिमानानं सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की ह्या विठ्ठल हॉस्पिटलवर आता सगळी ज्येष्ठ मंडळी आहे ते साक्षीदार आहेत या विठ्ठल हॉस्पिटलचे सुद्धा। आज तागाय तात्या जे मागं होतं थोडंफार कर्ज, पण आज तागाय त्या विठ्ठल हॉस्पिटलच्या उतारा एक काडीसुद्धा उतारावर बोजा नाही आहे। आणि त्या आता जो विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा विषय झाला, खरं या कार्यक्रमात हा विषय म्हणजे अण्णांना मरून सांगणार आहे आज की बाबा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत जे आज आजच्या घडीला जे चाललेलं आहे हे चाललेल्या घडामोडीच्या बाबतीत वाईट वाटतं। त्या मी बॉडीत आहे, 10 वर्ष झाले बॉडीत आहे, ह्यातले बरेच सभासद सुद्धा मनातल्या मनांमध्ये असतील तुला का 10 वर्ष होता आणि तू काय केलं, काय केलं हे तुमच्या समोरच आहे आणि काय नाही केलं हे समोर आहे। परंतु आता मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की विठ्ठल कारखाना हा आता चालू व्हायला पाहिजे किंवा झाला पाहिजे, आजच्या घडीला मी झाला पाहिजे ह्या मताचा मी आहे। मी त्या मागं मला संचालक मंडळातल्या व्हाईस चेअरमन असतील, सगळी बॉडी असेल, 10-15 जण आले मला बोलले, 2-3 मिटिंगा झाल्या, त्यांनी मला पवार साहेबांकडे जाऊन तुम्ही मिटिंग लावायला बघा म्हणले, मिटिंग लावून घ्या आणि आपल्याला कुठला तर मार्ग काढावा लागतोय। ह्यानंतर तात्या मी पवार साहेबाला गेलो, भले अण्णांची पुण्याई म्हणा किंवा आम्ही या 5-10 वर्षात पक्षासाठी केलेलं कार्य म्हणा, गणेश दादा असतील, मी असेल, दीपक पवार असतील, काय असेल ते, मी अण्णांची पुण्याईची 100% आहे नाही असं नाही, परंतु पवार साहेबासारख्या माणसांनी आम्हाला ज्याला आम्ही नेतं मानतो, कारण आमच्या त्याच्या रक्तातूनच आजही गेलेलं नाही पवार साहेब जिथं तिथं अवधूर अण्णांचं घर हे निश्चितच आहे, त्याबद्दल दुमत नाही। परंतु आम्ही गेलो, आम्हाला बोलल्यानंतर ज्या आमदार खासदारला सुद्धा साहेब किती वेळ देतात मला माहीत नाही, पण गणेश दादाला आणि मला अर्धा तास पहिल्यांदा आणि नंतर 15 मिनिटं वेळ दिला साहेबांनी, अपॉइंटमेंट नसताना सुद्धा वेळ दिलेलं हे माझ्या आयुष्यातलं पहिलं उदाहरण आहे। मी असं बरेच वेळा गेलेलो आहे, पण मी गेलो होतो कारखाना साहेब चालला पाहिजे, चालू झाला पाहिजे, संचालक मंडळ माझ्याकडे आलं होतं असं असं म्हणतंय। संचालक मंडळाचं मत काय होतं की बाबा एवढा तू काहीतरी पैसे घाल, त्याच्या आता याच्या अगोदर सांगितलं मी विठ्ठल हॉस्पिटलला कर्जाचा बोजा नाही आहे, नाही आणि करणारही नाही, करणार नाही म्हणजे करायचं झालं तर काही लोकांनी मध्ये अफवा उठवली होत्या त्या की बाबा हे विठ्ठल हॉस्पिटल विठ्ठल कारखान्यातून निर्माण झालेलं आहे तर तिकडे हे करा म्हणजे वर्ग करावं वगैरे। मग मी साहेबांना जो असा प्रश्न केला, साहेब लोकांचं काय काय लोकांचं म्हणणं आहे पण बाकीच्यांचं नाही म्हणलं, ज्यांना संस्थेची काळजी वाटते त्या लोकांचं नाही, पण जे काही विघ्न संतोष आहेत त्यांचं असं मत येत आहे म्हणलं, तर साहेबांना विचारल्यानंतर साहेबांनी सांगितलं म्हणजे साहेबांना मीच म्हणलं की साहेब संस्था विठ्ठल कारखाना अडचणीत आला आहे, विठ्ठल हॉस्पिटलवर 1 रुपयाचा बोजा नाही, तर साहेब मी विठ्ठल हॉस्पिटलमार्फतच विठ्ठल कारखाना चालवायला घेतो, चालवायला घेतो म्हणण्याविषयी मला मालकी नको आहे, पण इथं विषय निघाला होता। आता ह्या 8 दिवसात सुद्धा अशी परिस्थिती आहे की प्रत्येक जण उठतोय आणि ह्याला चालवायला देऊया त्याला चालवायला देऊया, पण एक दादा सांगतो की अवधूर अण्णांचा नातू म्हणून किंवा तुमचा एक सहकारी म्हणून सगळ्यांचा किंवा तुमच्या आशीर्वादानं जो कारखाना उभा राहिला
ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं पवार साहेबांचं कष्ट तिथं आपल्याला बघायला मिळलं आणि अण्णांचं कष्ट यशवंतराव असतील असे आले म्हणजे सुधाकरपंत परिचारक असतील पुरोहित भाऊ असतील किंवा अजून वसंतदादा असतील अशी बरीच लोक होऊन गेले. दामोअण्णा म्हणजे दामोअण्णांचे वडील मी मागची पोवाडी तपासली त्या आय मीन त्यावेळेस लहान असत माझा 70 जन्म आहे अण्णा तर तुमचे म्हणजे वडील सुद्धा त्यावेळेस संस्थापक पाडीत होते. आता काही जण अजून बी संस्थापक त्यावेळेच्या बॉडीतले आजही आहेत परंतु मला एवढंच म्हणायचं हा कारखाना चाललाच पाहिजे कारण कारखाना जर बंद राहिला आज आपण बसलोय आपल्या सगळ्या प्रपंच मोडकळी झालेले. तुम्ही तुमचं सांगचाल ना सांगचाल पण मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. माझा आज 20-22 एकर 27 एकर ऊस आहे माझा. आजच्या घडीला 7व्या ऊस असून सुद्धा कुठं घालायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी संचालक असलो नाही काय मी मालक नाही. माझी भावना हीच आहे की जो संचालक आहे तो विश्वस्त या नात्यानं राहावं पण आता चाललेली परिस्थिती कशी आहे प्रत्येकाला वाटतं मीच मालक आहे. पण माझं एक मत आहे सभासदाचा कारखाना हा सभासदाचाच राहिला पाहिजे. विठ्ठल कारखाना जर कुठल्या प्रायव्हेट एखाद्या व्यक्तीचा होणार असेल तर ह्याला सगळ्या सभासदाच्या अगोदर युवराज पाटील भले कोर्ट मॅटर असेल किंवा काय असेल आणि त्या बाबतीतही आम्ही कोर्ट मॅटर केलेला आहे आणि करणार इथून पुढेही. आणि विठ्ठल कारखाना हा सभासदाच्या मालकीचा राहावं यासाठी जीवाचं दान करणार तर त्या चेअरमन होण्यापेक्षा मी कारखानाच्या घडीला एखाद्या सावकाराच्या किंवा एखाद्या मी चालवायला घेणाऱ्याच्या ह्याच्यातनं वाचवणं गरजेचं आहे. यासाठी माझ्या माहितीनं अण्णांनी जे सभासद निर्माण केले त्यावेळी अण्णांच्या काळात 9,000 असतील त्यानंतर वसंतदादा काळांचे दादांच्या काळात काय झाले त्यानंतर नानांच्या काळात झाले पण इतकंही सभासद कमजोर नाही की 100% उद्या वेळ आली तर हा कारखाना सभासद सुद्धा चालवायला घेऊ शकतात असं मला खात्री आहे. त्यामुळं मला एकच सांगायचं आहे की सभासदांनी सभासदाचा कारखाना चालवून कारखाना कशा पद्धतीने पुढे प्रगतीपथावर येईल. वैयक्तिक मालकी द्यायला काही मी म्हणत नाही मी एकटा विरोध करू शकत नाही परंतु मी मध्ये एक हे राबवलं तुमच्या प्रत्येक गावातून पत्रे पाठवली सह्या घ्यायला लावल्या अजूनही काही गावात पोहोचलेले नाही पण माझी विनंती आहे आता चालूच्या घडीला अभिजित पाटील म्हणल्यासारखं 23 तारीख आज अण्णांची जयंती आणि 23 तारखेला पण मला खात्री आहे की 23 तारीख जरी असली बँकेची नोटीस आहे बरोबर आहे परंतु कारखाना चालवायला द्यायला ज्या कारखान्याचं या आपल्या ग्रामदैवताचं नाव आहे विठ्ठल या नावाची एवढी ताकद आहे की ती पवार साहेबांनी सुद्धा त्यावेळी बोलून दाखवली की साहेबांनी स्वतः सांगितलं की हा विठ्ठल कारखाना सभासदाचाच राहून सभासदाच्या मालकीचा राहूनच चालला पाहिजे असं स्वतः साहेबांनी गणेशदादा आम्ही गेलो त्यावेळी बोलून दाखवलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे जोपर्यंत पवार साहेब आहेत अजितदादा आहेत जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत कारखाना चालवायला दिला जाणार नाही असं मला आत्मविश्वास आहे. भले राजकारणात कुणी काही उठू द्या राजकारणातला हा विषय वेगळा आहे. अनेक जण म्हणतात की बाबा कुठं पवार साहेब घेणार की नाही हा सगळ्या विषय खोटे आहेत कारण का माझ्या माहितीनं हा कारखाना सभासदाच्या मालकीचा होऊन चालला पाहिजे. फक्त करणारा आणि राखणारा कारखान्याचा मालक आता ह्या अर्थानं म्हणतो की तो प्रामाणिक पाहिजे आणि पवार साहेबांनी एवढंही सांगून टाकलंय की बाबा कैलासोच्या उद्योगांसारखं प्रामाणिकपणे जर काम केलं तर 2 वर्षात हा कारखाना 2 सीझनमध्ये सुद्धा मूळ पदार्थ याला अडचण नाही. ज्या पवार साहेबांनी मग त्यावेळी मी पवार साहेबांना शब्द देऊन आलोय की ते तुमच्या आशीर्वादावर की बाबा साहेब मी काय जरी झालं तर साहेब जर उद्या वेळ आली इलेक्शन लागलं तर मी पॅनल टाकणार साहेब पॅनल टाकून मी तुमच्या जीवावर बोललेलो आहे. मी पॅनल टाकून साहेब मी इलेक्शन लढणार आहे आणि बुलाल घेऊन तुमच्याकडे येणार आहे पण साहेब तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. हे बोलताना गणेशदादा आम्ही दोघेही होतो त्यावेळेस साहेब माझ्याकडे बघा लागले म्हणून साहेब मला म्हणले चालवणं सोपं नाही. त्यातनंही परत साहेबांनी सांगितलं की 2 वर्षात येऊ शकतंय. मी साहेबांना शब्द दिला की साहेब जर आपण सहकार्य केलं तर तुम्ही म्हणताय तसं 2 सीझन सुद्धा कारखाना मूळ पदार्थ आणायला एक अण्णांचं नातू म्हणून आपल्याला शब्द देतो असं शब्द देऊन मी साहेबांपासून आले त्यावेळेसून मी त्याच्या अगोदरपासूनच कामाला लागलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्यानंतर पवार साहेबापाशी ज्या काही गोष्टी घडल्या पुण्याला मिटिंग लावली दुसऱ्या दिवशी तर रिस्ट्रक्चर करावी होतं त्याच्या अगोदर 2 मिटिंगा झाल्या होत्या परंतु पवार साहेबांनी रिस्ट्रक्चरची परवानगी देऊन आज जवळजवळ 20-22 दिवस झाले असतील माझ्या माहितीनं तरी अजून कारखान्याने मॅनेजमेंटनं म्हणा अजूनही निर्णय घेतला नाही. 6 कोटी रुपये 10% व्याजाचे भरायला सांगितले होते ते अजूनही भरलेले नाहीत. 6 कोटी रुपये आपले कोजेंचे शिल असताना सुद्धा ते जे वेगळीकडे वळवावळी की आज काहीतरी माई कानावर आले अजून खात्रीशीर नाही की 6 कोटी रुपये दुसरीकडे वळवलेले आहेत पण कुठं वळवाय ती वळवू द्या. आपण जर रिस्ट्रक्चर केलं तर हे बाहेरचे कोणीही येतं आणि आम्हाला चालवा द्या मी घेतो तुम्ही घेतो याचा करार चाललाय. हे बाजार जी मांडला या विठ्ठलसारख्या कारखान्याचा तो बाजार त्याही माणसांनी कुणी मांडू नये ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि जे चेअरमन आत्ता आहेत त्यांनी
ते रिस्ट्रक्चर करून कारखाना दुसऱ्याच्या हातात जाण्यापासून वाचवावा आणि उद्या भविष्यात येणाऱ्या इलेक्शन मध्ये जनता ठरवल शेवटी तिथं कोण यायचं घ्यायचं तर त्या मला चेअरमन व्हायचं तर अजिबात तसं तुम्ही म्हणताय मन जरी असलं मला चेअरमन व्हायचं ते हा लढा नाही पण ज्या अण्णाने हा कारखाना उभा केला तो कारखाना चांगल्या सुस्थितीत चालावा त्याच्यावर जे कामगाराचं तोंडी वाहतूकदाराचं आणि सभासदाचं जे काय पोट आहे ते पोट व्यवस्थित चालावं ह्यासाठी तिथे ही लढा आहे आणि हा लढा मी शेवटपर्यंत लढणार तर ते आणि तुम्ही आज मला साथ देण्याचा विचार व्यक्त केला त्याच्यात तुमच्यासारख्या माणसाची तुम्ही असाल किंवा सगळी ज्येष्ठ वडील आणि आजोबांच्या वाईची माणसं आहे तुम्ही तुम्ही फक्त पाठीशी उभा राहा कारखाना कसं चालत नाही हे एवढाई पाटील तुम्हाला दाखवून देईल एवढं सांगतो खिशात पैसे असल्यावरच कारखाना चालतो असं नाही त्यात कष्ट घेतल्या सुद्धा त्याच्या तुमच्यासारखी माणसं तुम्ही आज बोलून दाखवलं पण जे मी मध्ये पैसे उपलब्ध करतो म्हणून चेअरमन व्हाय चेअरमनना सांगितलं होतं ते पैसे देणारी ही माणसं अवधूर अण्णांना मानणारी जुन्या काळातली लोक भले ते व्यापारी असतील किंवा अजून कोण असतील हितचिंतक ही लोकच त्याच्या मदत करणार होती म्हणून मी हा खरं पाऊल उचललं होतं आणि त्याच्या युवराजला काय येतं काय नाही एवढं तर निश्चित आहे त्या 10 वर्षाचा अनुभव आहे 10 वर्षे मी त्याच्या तुमच्या तुमच्या मी सहकाऱ्यांच्या सानिध्यात वावरले त्या मी अण्णाचा काळ बघितला वसंतदादाचा बघितला आहे नानांचा बघितला आहे आणि आता अजून इथून पुढं काय असेल ते पण त्याच्या यातनं बरंच काही शिकलोय भले त्यात थोडं माझं कमी असेल नाही म्हणत नाही मी पण त्याच्या अजून मी तुमच्यासारखी जर माणसं असली तर मला काहीच कमी पडणार नाही मलाही खात्री आहे आणि तुम्ही फक्त मला हो म्हणा आणि मी इथून पुढच्या येणाऱ्या काळात मला काय कारखाने मालक व्हायसाठी चाललेलं नाही परंतु कारखाना टिकवायसाठी सभासदांनी सुद्धा सभासदांनी तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून एकोप्यानं राहूया एकोप्यानं कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न करूया आणि नंतर इलेक्शनचं बघूया त्या इलेक्शन पुढे येईल जाईल परंतु अगोदर कारखाना वाचवण्यासाठी काय करावं लागतं जसं अजित पाटील म्हणले नोटीस निघाली केली निघालेली खरी आपण नोटीस जरी निघाली असली तर त्यातनं कारखाना कसा थांबवता येईल हेही बघूया आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मी कोर्टात दाखल सुद्धा केलेला आहे आणि दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आणि सेकंड चार्जिंग मेंबर सुद्धा चेअरमनी जे पत्र मागितलं होतं ते पवार साहेबांनी त्यांना दिलं त्याला आज महिना होत आला तरी बी सेकंड चार्ज नोंदवायला जे 70 कोटी 100 कोटी येणार होते ते अजून बी येणार होते असंच ऐकायला येतंय म्हणजे हा काय संचालकाचा बी दोष नाही कारण संचालकाला सुद्धा माहीत नाही की बाबा नक्की कधी येणार आहे मी या मताचा की शेतकऱ्याची FRP दिली गेली पाहिजे कामगाराची पगार 22 महिन्याचे राहिलेले त्यातले काही गावांना दिलं पाहिजे तोंडी वाहतूकदाराचं दिलं पाहिजे परंतु हे देत असताना कारखान्याचं हित बी जपलं पाहिजे आणि हेतून पुढच्या काळात त्याच्या तुम्ही म्हणता त्या विचाराशी मी बी सहमत आहे की जो कारखान्याचा चेअरमन असेल मी मागे त्याच्या तुम्ही नव्हता आम्ही इथे कार्यक्रम घेतला त्या सांगितलं होतं त्यानं कुठल्याही प्रकारचं राजकारण करू असं माझंही प्रामाणिक मत आहे कारण का विठ्ठलचं काय अण्णांनी सुद्धा स्वतःची आमदारकी असताना सुद्धा त्याच्या तुम्ही त्याचे साक्षीदार आहे आम्ही लहान होतो परंतु अण्णाने कारखाना काढल्यानंतर परत आमदारकी या विषयाकडे कधी वळून बघितलं आहे त्यामुळं विठ्ठल परिवाराची आमदारकी गेली म्हणलं तर चालेल पण त्यात अण्णाला कधी कमीपणा वाटला नाही आणि त्या पद्धतीनंच कारखाना चालवला पाहिजे आणि राजकारण विरोध कारखाना राहिला पाहिजे हा सभासद मालकीचा राहू यासाठी लढा मी चालू ठेवलाय आणि करणार आहे आणि इथून पुढच्या काळात हे करेन एवढं आश्वासन देतो आणि आज तुम्ही साध्या पत्रिकेवर बोलून तुम्हाला निमंत्रण दिलं यात आता थोडक्यात सगळ्या म्हणजे कारखान्याच्या चिटबाई लोकांकडून आमंत्रण दिलं होतं काही जणांना मिळलं असेल काही जणांना मिळालं नसेल तरी सुद्धा त्यांनी भरपूर म्हणजे पत्रिका देऊन आज तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात फक्त बोलवल्यावर आता कोणी जर म्हणलं की बोलवलं या त्याच्याच म्हणले बोलते पैसे देऊन गाड्या पाठवून ह्या काय गोष्टी करणं मला शक्य होणार नाही हे उघडच सांगतो वेळ आल्यावर तेही करूया परंतु स्वतः पदार थोडं खर्चानं तुम्ही थोडं हातभार लावा तुमच्या तुमच्यासाठी यायला समजा पंढरपूरला या झालं तर तुम्ही पदर नाही यावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो ह्याच्या पलीकडे मला दुसरी अपेक्षा तुमच्याकडून नाही आणि विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी आपण संघर्ष करूया लढूया आणि दुसऱ्या चालवायला देण्यापासून थोडं आपण विरोध करूया अशी विनंती करतो आणि तुम्ही पुढच्या काळात आपण निश्चित कारखाना सभासदात राहिले यासाठी प्रयत्न करूया अशी शपथ खातो आणि माझे 2 शब्द थांबवतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.